फटाक फक्त 30 सेकंदात बातमी तक ऐप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। शाळा आपल्याकडे सुरू झाल्या नाहीत, पण आपण अमेरिकेत बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं, कारण 15 खालचा जो वयोगट आहे, आता 15 ते 18 लसीकरण आत्ताच सुरू झालेलं आहे, पण त्याच्या खालचा वयोगट आहे तो पूर्णपणे एक्सपोज्ड आहे, कारण त्यांना कुठल्याही पद्धतीने लसीचं संरक्षण नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या वेळेस आपण बघत होतो की पीडियाट्रिक वॉर्ड्स मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केले गेले होते, कोविड सेंटर्सना मोठ्या प्रमाणात सुरू केले गेले होते। लहान मुलांसाठी ओमिक्रॉन हा किती खतरनाक असू शकतो, किती ही नवीन लाट जी आहे ती लहान मुलांसाठी काय इफेक्ट असू शकते, आणि त्यांच्याकडे आपण काय लक्ष ठेवलं पाहिजे, याच्यावरती काय मार्गदर्शन कराल? तर बालरोग तज्ञांचं असं म्हणणं आहे, आणि बालरोग तज्ञांचा जो टास्क फोर्स आहे त्यांनी असं सांगितलंय की जरी लहान मुलांमध्ये लाट आली आणि त्यांना अंडरलाईन कोमॉर्बिड असेल तर त्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे। तिथे आयव्ही इम्युनोग्लोबुलिन असेल, जसं आपल्याकडे मोनोक्लोन आहे, तशी औषध त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, आणि महाराष्ट्रातले, मुंबईमधले आणि भारतातले सगळे बालरोग तज्ञ सशक्त आहेत आणि सगळ्या फॅसिलिटीज अपग्रेड झालेल्या आहेत, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाहीये। लहान मुलं पर्टिक्युलरली वय वर्ष 10 अगोदर त्यांच्याकडे जी इम्युनिटी सिस्टीम असते ती किंबहुना आपल्या अडल्ट पेक्षा स्ट्रॉंग असते, त्यामुळे मुलांचा अबिलिटी टू हँडल व्हायरस इज बेटर, त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाहीये। सध्या तरी एक 15 दिवस, 1 महिना सगळ्याच गोष्टी अनावश्यक असतील तर करू नये, गर्दी करू नये, डबल मास्क घालावा, कोंडीलेल्या खोळेमध्ये जास्ती जाऊ नये, आणि मास्क जेव्हा तुम्ही खायला काढता बाहेर तेव्हा मात्र एक डिस्टन्स ठेवावा, हेच आपल्याकडे एक समीकरण राहिलेलं आहे। पण लहान मुलांच्या कोविडमुळे घाबरू नये, आपलं पूर्ण सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट यंत्रणा आणि आपले बालरोग तज्ञ सज्ज आहेत, आणि घाबरण्याचं आईना की वडिलांना घाबरण्याचं कारण नाहीये, कारण लहान मुलांमध्ये जरी कोविड झाला तरी त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स प्लेस मध्ये आहेत, ऑक्सिजन आहे, व्हेंटिलेटर आहे, न्यूओनेटल आणि पीडियाट्रिक आयसीयूज पण आहेत, या सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आहे सरकारने।